नमस्कार मित्रांनो, SVC क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे. क्लास 8 इंग्लिश पेज नंबर 15. तर बघा मित्रांनो, तुम्हाला टेक्स्टबुक ओपन करायचं आहे आणि टेक्स्टबुक वर पेज नंबर 15 ओपन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टेक्स्टबुक वर पेज नंबर 15 ओपन कराल, त्यावेळेस तुम्हाला सर्वात खाली लँग्वेज स्टडी म्हणून एक पॉइंट दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह रीड द फॉलोइंग सेंटेन्स अशा प्रकारचे वाक्य आहे. बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे मित्रांनो काय तर क्रियाविशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर क्रियाविशेषण. आणि कंपॅरिझन म्हणजे आपण याला तुलना म्हणू. आता बघा, डिग्री ऑफ कंपॅरिझन आपल्याला शिकायचं आहे, त्यासाठी आपल्याला 3 वाक्य आपल्याला अभ्यास करावे लागेल. यतीन इज स्ट्रॉंग. सेकंड सेंटेन्स इज अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. थर्ड क्वेश्चन इज प्रवीण इज स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. या तिन्ही वाक्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय बघा, या तिन्ही वाक्यामध्ये तुम्हाला तुलना केलेली दिसते. पहिलं वाक्य बघा, पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला सिम्पल लक्षात येईल की यतीन इज स्ट्रॉंग. यतीन कसा आहे? मजबूत आहे. सिम्पल सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये तुलना केलेली नाही, फक्त सांगितलेलं आहे की यतीन कसा आहे, स्ट्रॉंग आहे. दुसरं वाक्य बघा, अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. म्हणजे बघा, याच्यामध्ये काय केलेली आहे, तुलना केलेली आहे अमित आणि यतीनची. सांगितलं की अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन, म्हणजे अमित कसा आहे, स्ट्रॉंगर आहे. स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा? तर यतीनपेक्षा. म्हणजे ह्या याच्यामध्ये सिम्पल वाक्य आहे, सिम्पल सेंटेन्स आहे, याच्यामध्ये दोघांमध्ये तुलना केलेली आहे दुसऱ्या वाक्यामध्ये. आणि तिसरं जे वाक्य दिलेलं आहे, प्रवीण इज स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल, याच्यामध्ये प्रवीणची तुलना सगळ्यासोबत केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 4-5 मुलं असतील, हा प्रवीण आहे, म्हणजे प्रवीणची तुलना या सर्वासोबत केलेली आहे. म्हणजे सर्वांपेक्षा प्रवीण कसा आहे, स्ट्रॉंगेस्ट आहे. म्हणजे त्यासाठी आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे. म्हणजे बघा, यतीन इज स्ट्रॉंग. यतीन इज स्ट्रॉंग पहिल्या वाक्यामध्ये, म्हणजे त्याच्यावर आपल्याला सांगितलं ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. म्हणजे यतीन हे स्ट्रॉंग आहे हे आपल्याला सिम्पल वाक्यावरून समजलं. यतीन इज अ स्ट्रॉंग, म्हणजे आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणू. अमित इज स्ट्रॉंगर दॅन अमित यतीन, म्हणजे याच्यामध्ये तुलना केलेली आहे दोघांमध्ये. हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. त्यानंतर प्रवीण इज स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. ऑफ ऑल म्हणजे बाकीचे, म्हणजे खूप जणांमध्ये प्रवीणची तुलना केलेली आहे, म्हणजे काय झाले, सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे मित्रांनो, तर हे अशा प्रकारे 3 वाक्य होती ती आपण अभ्यासली. याच्यानंतर आपलं एक चार्ट दिलेलं आहे, तो चार्ट आपल्याला अभ्यासायचा आहे. चार्ट बघूया. बघा मित्रांनो, चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या तिन्ही डिग्री लिहायचे आहेत. इथं काइंडेज दिलेलं आहे, तर इथे काय येईल आणि इथे काय येईल तुम्हाला सांगायचं आहे. तर मी सांगतो मित्रांनो, इथे येईल काइंड आणि इथे येईल काइंडर. ठीक आहे, हे सर्व चार्ट आहे माझ्याकडे, दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, अशा प्रकारचा चार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि सॉल्व्ह केलेला आहे, समोरच्या स्लाईडमध्ये तुम्हाला तो दिसेल. बघा मित्रांनो, आपण केलेलं आहे काइंड, काइंडर अँड काइंडेस्ट, हेल्दी, हेल्दियर अँड हेल्दिएस्ट, नियर, नियरर, नियरेस्ट, फाईन, फायनर, फायनेस्ट, अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, हाई, हायर अँड हायएस्ट. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. यू कॅन राईट इट. पॉझिटिव्हमध्ये फक्त सिम्पल वाक्य सांगितले जाते त्याच्यामध्ये की, आणि कंपॅरेटिव्हमध्ये तुलना केली जाते, आणि सुपरलेटिव्हमध्ये तुलनाच केली जाते, पण एका व्यक्तीची तुलना खूप व्यक्तीसोबत, खूप वस्तूसोबत तुलना केली जाते. हे 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत.
मित्रांनो आता बघा, adjective which have more than two syllables long word take more and most before them to form the comparative and superlative degree. आता मित्रांनो आपल्याला comparative and superlative degree तयार करताना काही असे adjective आहेत की त्याच्यासमोर आपल्याला more and most वापरावं लागते. more आहे comparative degree आणि most आहे superlative degree. बघा मोर कशामध्ये वापरायचं ध्यान ठेवा, मोर वापरायचं आहे आपल्याला कंपॅरेटिव्ह तुलनेसाठी, आणि मोस्ट वापरायचं आहे जर एकाची तुलना अनेकसाठी आपल्याला जर करायची असेल वाक्यामध्ये. बघा आता मोर आणि मोस्टसाठी दिलेलं आहे, सक्सेसफुल पॉझिटिव्ह डिग्री आहे, मोर सक्सेसफुल कंपॅरेटिव्ह डिग्री, मोस्ट सक्सेसफुल म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. अशा प्रकारे मोर लावायचं आहे आणि हे वाक्य आपल्याला भरायचे आहेत, आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट लावून हे वाक्य भरायचे आहेत. आपण भरले त्याला तर बघूया. बघा मित्रांनो एन्शियंट, एन्शियंट होता पहिला वर्ड, तो भरलेला आहे मोर एन्शियंट. नंतर मोस्ट एन्शियंट, स्पेशियल पॉझिटिव्ह डिग्री, मोर स्पेशियल मोस्ट स्पेशियल्स, सिग्निफिकन्स मोर सिग्निफिकंट मोस्ट सिग्निफिकंट, ॲडव्हान्स मोर ॲडव्हान्स मोस्ट ॲडव्हान्स, अक्युरेट मोर अक्युरेट आणि मोस्ट अक्युरेट. तुम्ही या शब्दांना लिहून घेऊ शकता. When in a line of the poem, human characteristics are given something non-human. The figure of the speech used is personification. तर मित्रांनो दिलेल्या आपल्या कवितेमध्ये आपल्याला काही पर्सनिफिकेशन कवितेत वापरला जाणारा अलंकार आहे. जेव्हा निर्जीव वस्तूंना मानवी स्वभाव किंवा गुणांचे वर्णन केले जाते तेव्हा त्याला पर्सनिफिकेशन म्हणतात. तर मित्रांनो पर्सनिफिकेशन म्हणजे काय, एखाद्या निर्जीव वस्तूला मानवाचे गुण वापरले जातात. उदाहरणार्थ हसणारा दगड, दगड हा निर्जीव आहे पण त्याला आपण काय म्हणलेला आहे, हसणारा दगड. म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे की त्याला आपण मानवाचे रूपक अलंकार दिलेला आहे, त्याला आपण अलंकार म्हणतो. तर कोणकोणते बघा, हमिंग ट्रीज, रनिंग रिवर्स, स्माइलिंग फ्लावर्स, तशा प्रकारचे वर्ड आपल्याला बघायचे आहेत. दिलेल्या आपल्या बघा स्लीपी काउज, दिलेल्या बघा स्लीपी काउज, स्लीपी काउज, फ्लोटिंग मून, फ्लोटिंग मून, गॅदरिंग बर्ड्स, काइंडेस्ट ट्री, हे एक्झाम्पल आहेत पर्सोनिफिकेशनचे. पर्सोनिफिकेशन म्हणजे निर्जीव वस्तूंना मानवाचे गुण दाखवणे, म्हणजे त्यांना अलंकार देणे आपण असं म्हणतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण बघितला, व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आपण काही पॉईंट्स बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिस स्लिपरी 1.4 चा आपण चिटचाट बघणार आहोत. जर बाकीच्या जबल
तुम्हाला काय हवं असेल तर नक्कीच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 86 57 23 22 80, याच्यावर आम्हाला कळवा. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा दुसऱ्या चॅनलवर बघायला नाही भेटणार.